राज्याचे मंत्री नवाब मलिक ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या गोंदिया जिल्ह्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या वार्ड क्रमांक 1, 2, 3, 4 या वार्डामधील रुग्णांचा ऑक्सिजन अभावी दुर्दैवी 15 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। त्या 15 रुग्णांच्या नातेवाईकांना आधार न देता स्वतःचं पाप झाकण्यासाठी स्वतःच्या अकार्यक्षमतेवरती पांघरून घालण्यासाठी नवाब मलिक भारतीय जनता पार्टीवरती बेछूट आरोप करत सुटले आहेत। परंतु ये महाराष्ट्र की पब्लिक है, सब जानती है। दुसऱ्या बाजूला आरोग्य मंत्र्यांनी 15 रुग्णांच्या मृत्यूची गंभीर दखल घेण्याऐवजी महाराष्ट्रामध्ये एकही मृत्यू ऑक्सिजन अभावी झाला नाही असं बेजबाबदार वक्तव्य केलं आहे। नेमकी आरोग्य मंत्र्याची संवेदनशीलता जाते कुठं? गेल्या वर्षभरापासून फ्रंटलाइन वरती काम करणारे आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर यांच्याशी राज्य सरकारला बोलायला वेळ नाहीये किंवा राज्य सरकार त्यांच्याशी चर्चा करत नाही। मी कालच ऐकलं की राज्यातील डॉक्टर संपावर जाण्याच्या तयारीत आहेत। म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे जनतेने बघावं आणि राज्य सरकारकडे कुठलाही ऍक्शन प्लान आज ही दिसत नाहीये। म्हणजे महाराष्ट्र सरकारने बेशरमपणाचा कळस घातलेला आहे। माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी इंजेक्शनचा साठा करणाऱ्यावरती कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि इंजेक्शनच्या किमती कमी केलेल्या आहेत। आपल्या सर्वांच्या लक्षात आला असेल की महाराष्ट्रातील काही उद्योजक रेमडेसिवीर इंजेक्शन लोकांना पुरवण्यासाठी पुढाकार घेत आहेत, परंतु पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्लान राज्य सरकारने आखलेला दिसतोय। म्हणजे यांचा हेतू काय आहे ते महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आलेला आहे। माननीय राजेंद्र सिंगने यांच्याकडे 100 कोटी वसुलीची जबाबदारी किंवा 100 कोटी वसुलीचं टार्गेट राज्य सरकारने दिलेलं दिसतंय आणि या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्र सरकार सपसेल अपयशी झालेलं आहे। म्हणून भारतीय जनता पार्टीवरती ते आरोप करत आहेत।